पुढे बातमी मुंबईमधून घाटकोपरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून उद्यानातल्या गुजराती भाषेत लिहिलेल्या बोर्डची तोडफोड करण्यात आली. घाटकोपर पूर्व इथल्या उद्यानाला लावण्यात आलेल्या मारू घाटकोपर हे गुजरातीमधलं नाव शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तोडून टाकले. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे गुजरातीमध्ये असलेलं नाव मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात येत होतं आणि या अगोदर मनसेनं देखील हे नाव काढण्याची मागणी केलेली होती. मात्र मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्याची तोडफोड केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर सध्या आपल्या बरोबर आहेत. अमोल, या उद्यानामधला गुजराती बोर्ड होता आणि तो काढलेला आहे, काय नेमकं त्यानंतरचं वातावरण आहे? नक्कीच, काल रात्रीचा हा प्रकार होता. घाटकोपर पूर्व हा परिसर गुजराती बहुल भाग आहे आणि या भागातील एका उद्यानामध्ये मारू घाटकोपर अशा आशयाचा हा सुशोभीकरणाचा बोर्ड लावण्यात आलेला होता. मनसेने या ठिकाणी हा बोर्ड बदलावा अशी मागणी केली होती आणि मनसे आंदोलनाच्या पवित्र्यात देखील होती. परंतु त्याआधीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जाऊन हा बोर्डची तोडफोड केलेली आहे आणि या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. काही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक देखील करण्यात आलेली अशी माहिती मिळते आहे. खरं तर पूर्व मुंबई उपनगरात मराठी महिलेला मुलुंडमध्ये फ्लॅट नाकारल्याच्या प्रकरणानंतर पूर्व मुंबई उपनगरात मराठी आणि गुजराती हा वाद आता पेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचं पर्यावसन ही घाटकोपरची घटना म्हणावी लागेल आपल्याला. ठीक, धन्यवाद अमोल दिलेल्या माहितीसाठी. अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर गुजराती हा बोर्ड फाडलेला आहे आणि या जागी आता माझं घाटकोपर असा बोर्ड लिहिलेला आहे. मराठी गुजराती वाद उफाळण्याची यापुढे शक्यता एकंदरीतच अशा घटनांमधून दिसून येते. सह्याद्रीची उंची म्हणजे